आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीतच लावाव्या लागणार. राज्य सरकारचा मोठा निर्णय. मुंबई दुकानांच्या पाट्या मराठीत असण्याबाबत महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनिमयन अधिनियम 2017 हा अधिनियम लागू होत असल्याने 10 पेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या तक्रारी शासनात प्राप्त झाल्या व त्यावर उपाययोजना करण्याचीही मागणी होत होती. आज मंत्रिमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना नोकरीचे व सेवा शर्तीचे विनियमन अधिनियम 2017 या सुधारणा करण्याचा व पळवाट बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात छोट्या दुकानांवरील पाट्याही आता मराठीत कराव्या लागतील. बहुसंख्य दुकाने व व्यापारी पेढ्यांमध्ये 10 पेक्षा कमी कामगार असतात. हे लक्षात घेता यापुढे रस्त्यांलगतच्या सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत लागलेल्या दिसतील. मराठीत देवनागरी लिपीतील अक्षरे दुसऱ्या इंग्रजी व अन्य लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाही अशीच दुरुस्ती मंजूर करण्यात आली. ब्युरो रिपोर्ट, महा24 न्यूज, अहमदनगर.